आजही 24 तास एक पाऊल पुढे। उल्हासनगरमध्ये माजी आमदार आणि विद्यमान नगरसेवक पप्पू कलानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मनपाचे सहाय्यक आयुक्त युवराज भदाणे आणि सागर घोलप यांना मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगरमध्ये मनपा आयुक्त बालाजी खदगावकर यांच्या आदेशानं अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे। याचा फटका पप्पू कलानी आणि त्यांच्या समर्थक बिल्डरांना ठेकेदारांना बसलाय। याच शहरातील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचेही बांधकाम तोडण्यात आल्यानं पप्पू कलानी आणि ज्योती कलानी संतप्त झाल्याचं सांगण्यात येत आहे। 24 तास एक पाऊल पुढे।